आराम आराम। बा नाव काय तुझं? दिगवी, कितवीला आहे तू? पहिलीला? तोरणागडाच्या अगोदर, तोरणा नावाच्या अगोदर याला प्रचंडगड असे म्हणून। सो फायनली गाइस, आम्ही पोहोचलो दगडूशेठ जे मंदिर आहे तिकडे पुण्यामध्ये। तिथे कोणी हेल्मेट नाही घालत, कोणी हेल्मेट, आणि तिथे पोलीस वगैरे समोर असून लोक हेल्मेट वगैरे घालत नाही। आणि आमच्या इकडे बाबा मुंबईमध्ये काय करूया। सो हे गाइस, दिशा आशुतोष माने, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल एंड आई होप यू गाइस आर डूइंग वेल। सो गाइस, मी आज आलो आहे तोरणा फोर्टला। तुम्हाला तोरणा फोर्टची माहिती मी पुढे रस्सा सांगेनच। सो गाइस, आपला किल्ले तोरणा आणि हे पार्किंग आहे, आणि इथे पार्किंगचे चार्जेस आहेत 30 रुपीज, टू व्हीलरचे 30 रुपीज आहेत, त्यानंतर फोर व्हीलरचे काहीतरी 50 रुपये आहेत। तर आज माझ्यासोबत आहे किरण, तुम्ही याला बघितलं असेल पहिला माझा सगळ्यात पहिला ब्लॉगमध्ये हरिहरगडचा, तेव्हा किरण होता, अजून दोघं जण होते तुषार आणि ऋतिक। आज फक्त एकटा आला माझ्यासोबत, त्याला ट्रॅकिंग करायला आवडतं म्हणून मी आज त्याला घेऊन आलो। आम्हाला ॲक्च्युली खरं म्हणजे झालं लेट खूप, कारण आम्ही पहिल्या वेल्ले गावात गेलेलो जो बेस विलेज आहे तोरणा फोर्टचा, पण तिकडे झालं की जो बिनी दरवाजा आहे गडाचा मेन दरवाजा, तिकडे त्या बिनी दरवाजाचं काम चालू आहे, म्हणून आता आम्ही आलो आहोत मेट पिलवरे गावात। हाही बेस विलेज आहे तोरणा फोर्टचा, पण तुम्हाला हा जो रूट आहे म्हणजे मेट पिलवरे गावातून तुम्हाला कोकण दरवाजाकडे नेईल, आणि तो जो वेल्ले गावातला रूट आहे तुम्हाला बिनी दरवाजाकडे नेईल। गाईस, दुपारचे वाजलेत 12 आणि एवढं मजबूत होऊन आहे ना, हालत खराब होणार आहे। गाईस, ते खालून जो रोड दिसतो तुम्हाला, तिथून ट्रेक चालू होतो। तुम्ही येते आलात ना, तुम्हाला काकींचं एक दुकान लागेल, तुम्ही काकडे वगैरे खाऊ शकता। आणि इथे आपला किरण भाऊ बसलेत, काकीने आम्हाला छास दिलं आहे, काकी काकडी देत आहेत आपण। काकी, तुम्ही किती वाजता येतं सकाळी इथे बसायला? बघ, कवा तरी तुम्ही इथे खाली गावात राहतात का? याच आम्ही निघालेलो सकाळी 4:30 निघालो, आणि इथे यायला आम्हाला वाजले 11। काही निघालो त्यापासून काहीच खाल्लं नव्हतं, म्हणून आता आम्ही काकींच्या स्टॉलवरती म्हणजे ते दुकान आहे तिथे बसलो, थोडं छास पियालो आणि काकडी खाल्ली, आणि परत ट्रेकिंगला सुरुवात केली। थोडं बरं वाटलं, म्हणजे एनर्जी पूर्ण एक्झॉस्ट झालेलो, तेवढंसा थोडासा पॅच सोडून आमची हालत खराब झालेली, आता थोडं बरं वाटतं आहे। ही मध्ये वाट आहे वरती जायची, आणि दोन्ही साईडला दरी आहे बघू शकता तुम्ही। हा माझा ट्रेक आज कम्प्लीट होईल, कारण मी जेव्हा हरिहरगड केलेला त्याच्यानंतर मी सेकंड ट्रॅक मला हा करायचा होता, पण मी खूप प्रयत्न केले, म्हणजे मी खूप प्लॅन्स बनवले, म्हणजे मित्र वगैरे सांगितलं, पण मित्र वगैरे कॅन्सल करतात तुम्हाला माहिती आहे टायमाला। त्यानंतर मी एकट्या यायचा पण विचार केलेला, पण तोही कॅन्सल झाला। त्यानंतर माझा मित्र एक शुभम नावाचा, तो आणि मी येणार होतो, तर मी त्या दिवशी निघालेलो पण घरातून गाडी वगैरे घेऊन, पण त्या दिवशी गाडीने मला धोका दिला आपल्या, आणि आज फायनली आमचा ट्रेक कम्प्लीट होईल। खरंच खूप भारी वाटतं आहे,
म्हणजे बोलता येईल की माझी एक इच्छा होती ती माझी पूर्ण होईल आता ट्रेक कम्प्लीट झाल्यानंतर. गाईज, रॉक पॅच झाल्यानंतर तुम्हाला असे रेलिंग पॅच लागेल, कारण थोडे रिस्की आहे. इथे रेलिंग आहे, वरती तिकडे बघू शकतो, तिकडे पण रेलिंग आहे, थोडं रिस्की आहे असायला मग इथे रेलिंग लावलेत. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करत असताना इसवी सन 1647 त्यांच्या वयाच्या 16व्या वर्षी सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले, म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले. या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड बांधण्यासाठी केला. कधी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. इसवी सन 1470 ते 1486 दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला, नंतर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला व त्याचे नाव प्रचंडगड असे ठेवण्यात आले. हेगा केवढीची छोटी पोरगी उतरते. आरामात 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 हात दे ना त्यांना, त्या पोरीला घे पण. वा 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 बा, नाव काय तुझं? दिगवी. किती विला आहे तू? पहिलीला सकाळी 11:30 गेला तुम्ही? 8:30 भरपूर आहे फिरण्यावर. काय काय गोल डोंगर आहे. बाय दिग्वी. दिग्वी नव्हत्या त्या पूर्वीला, ती फक्त पहिलीला आहे ती. आणि तिने एवढं मला आश्चर्य वाटतं की तिने एवढा पॅच तिने हे केला, कम्प्लीट केला तिने. ती लहान पोरगी एवढ्या वयात एवढं चढली, आणि तो एवढं रिस्की पॅच आहे ना, तिला कसलीच भीती नाही. सोगाच किल्ले तोरणा हा सगळ्यात उंचीवरचा किल्ला आहे, म्हणजे पुण्यातला सगळ्यात उंचीवरचा किल्ला आहे हा. महाराजांनी आग्राहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला, त्यात 5000 ओळ इतका खर्च त्यांनी तोरणावर केला. छत्रपती संभाजी महाराजांची निर्गुण हत्या झाल्यावर हा किल्ला मुघलांकडे गेला. शंकरजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इसवी सन 1704 औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व त्याचे नाव फुतुउलगेब म्हणजेच दैवी विजय ठेवले. पण परत 4 वर्षांनी स्वर्णोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व त्यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हा गड जिंकून घेतला आणि आपल्या स्वराज्याचे तोरण बांधले, म्हणून या गडाला तोरणा किल्ला असे म्हणतात. आणि दुसऱ्या तोरणागडाच्या अगोदर, म्हणजे तोरणा नावाच्या अगोदर याला प्रचंडगड असे म्हणून, या गडाला प्रचंडगड म्हणून सुद्धा ओळखले जाते. आणि हे बघा,
घरावरती येतात की कचरा करत येतात ते समजत नाही आम्हाला. काही जर तुम्ही गडावरती असाल तर हे कचरा करत जाऊ नका, की खूप घाण वाटतं आहे. तो फायनली गाईज आम्ही पोचलो कोकण दरवाजा. पाटी तुम्ही बघू शकता, कोकण दरवाजा तुम्हाला दिसतो आहे. गाईज हा कोकण दरवाजा. आम्ही पहिला गडामध्ये न जाता आम्ही पहिला बुदलामाची करून येतो, कारण इथूनच आम्ही मग नंतर ही बुदलामाच्यानंतर आम्ही झुंजारमाचीकडे जाऊ. माझी आहे ती गाईज. आम्ही बुदला माचीवरती आहोत आता, आणि पाटी तुम्ही व्ह्यू बघू शकता. तुम्हाला दिसतंय ना, हे हा एक दरवाजा आहे, आणि हे सगळे ना गडाचे अवशेष आहेत. आता थोडे नाहीसे झाले, म्हणजे थोडेफार दिसत तो बुरुज आहे. इकडे पण इथे पण खाली बुरुज आहेत, हे दोन ते बुरुज आहेत. आणि हा जो मधला पॅच आहे ना, ते हत्तीच्या तोंडासारखं आहे, म्हणजे हत्तीचं तोंड वाटतं, म्हणजे तिची माळ म्हणून असे नाव आहे त्याचं. जर तुमच्याकडे ड्रोन वगैरे असेल तर तुम्ही उडवला तिकडे आल्यानंतर, तर तुम्हाला ते नक्की स्पष्ट दिसेल काय आहे ते. हा जो समोरचा तुम्ही डोंगर बघताय ना, तो आपल्या स्वराजची पहिली राजधानी म्हणजे आपलं राजगड. आणि हा जो रेंज दिसतो तुम्हाला, हा पूर्ण ट्रेक आहे ना, तून तोरणाला कनेक्टेड आहे, इथून कनेक्टेड आहे तो पूर्ण राजगडला. हा जर तुम्हाला रेंज ट्रॅक करायचा असेल तर तुम्हाला 6 तास तरी लागतील. आपण आतमध्ये आलो आहे माचीच्या, आणि एक मिनिट आपल्याला झोपून जावं लागेल. हॅलो बाहेर. हा पूर्ण माती बसू बघू शकता तुम्ही. आम्ही जातो परत कोकण दरवाजाकडे. आता कोकण दरवाजा एक्सप्लोअर करूया, आणि पूर्ण गड आतमधून कसं आहे ते एक्सप्लोअर करूया. आता ॲक्च्युली मी इथूनच रिटर्न फिरलो, कारण अजून आतमध्ये गड पूर्ण फिरायचं बाकी आहे. आणि आता वाजल्यात 2:09. म्हणून मी पुढपर्यंत गेलो नाही. सो गाईज आम्ही आलो आहोत परत कोकण दरवाजाकडे, आणि तुम्ही इथे बोर्ड लिहिले तर वाचू शकता की पर्यटकांना तोरणागड सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत खुला राहील, आणि ते राहण्यासाठी मनाई आहे. जर तुम्ही या गडाच्या या दरवाजाकडे बघितलात तर तुम्हाला असंच माहिती पडेल की हे जे खाली जे मोठी दगड आहेत ना, हे जुने आहेत, आणि जे वरती लावलेत ना ते नवीन बांधकाम आहे बघा. ह्या आपले जे गड संबंधन करतात ना, त्यांनी हे सगळं केलं आहे.
हा जो कोकण दरवाजा आहे तो थोडा गोमुखी आकाराचा बनवला, कारण जर दुश्मनाने खालून हल्ला केला तर हा डायरेक्ट दरवाजा मेन दरवाजा दिसणार नाही आणि मेन दरवाजावरती तोफ वगैरे सोडले तर लागणार नाही ते। गाईज तुम्हाला इथून डायरेक्ट दिसेल कसा गोमुखी आकाराचा आहे, कारण तिथून असा फिरून आला आहे बघा हा दरवाजा आणि इथे मेन दरवाजा, आणि तिथून जर कोणी अटॅक केला तर हा दरवाजा मेन दरवाजा दिसणार नाही आणि याचं काहीच नुकसान होणार नाही। म्हणून आपले जेही किल्ल्याचे म्हणजे दरवाजे आहेत ते गोमुखी आकाराचेच आहेत, कारण डायरेक्ट शत्रू आपल्या किल्ल्याच्या दरवाजावरती हल्ला करू शकत नाही। म्हणून ह्या कोकण दरवाज्यातून आतमध्ये आल्यावर तुम्हाला इथे एक टाकं लागेल, पाणी थोडं गढूळ आहे म्हणजे पिण्यासारखं तर नाही। तर मित्रांनो, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकला तेव्हा या गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांना खजिना सापडला आणि तो खजिना आपली जी राजधानी आहे म्हणजे आपलं राजगड ते बांधण्यासाठी त्यांनी उपयोग त्या खजिन्याचा उपयोग केला। तर आम्हाला बाबा भेटल्यावरती, बाबा तुमचं नाव काय? माझे नाव मोहन भोरेकर। तुम्ही राहतात कुठे? इथे वरतीच राहतात गडावरती पिल्लेवरे गावामध्ये। आणि तुम्ही सकाळचे किती वाजता येता इथे? हा रोज येता तुम्ही? रोज येता? तुम्ही एकटेच असतात का आता इथे वरती की अजून कोण असतात? कोण नाही, कोण आणि आपलं मंदिर तर काम चालू आहे मंदिर। तर आता आम्ही जातोय झुंजार माचीकडे आणि आता झुंजार माची करून आम्ही परत इथे येऊ पूर्णेश्वर मंदिराकडे, म्हणजे ते जे बाबा बसलेले ते आम्हाला थोडी माहिती सांगणार आहेत गडाबद्दल। तर अजून एक टाकं आहे पण याची अवस्था खूप घाण झाली, म्हणजे पाणी पिण्यायोग्यच नाही अजिबात, कारण ते शेवाळ वगैरे आलेत आतमध्ये। हा तटबंदीचा वापर करून आम्ही असं जातो झुंजार माचीकडे, तुम्ही इथे बघू शकता हे काम चालू आहे गड संवर्धनाचं आणि ते मेंगाई देवीचं मंदिर आहे ते बांधणार आहेत। ही आहे झुंजार माची, आपण इकडे जाणार आहोत, इथून खालून शिडी आहे, शिडीमधून खालून उतरून जायचं त्या टोकावरती। झुंजार माचीकडे जाणारा पॅच आहे तो थोडा रिस्की आहे, इथून खाली उतरून जावं लागतं असं शिडीच्या अंतराने। किरण चालला आहे आपली बारी, माकड आली इकडे। बोलू बसून दगडातून उतरला असत पडावर गेला असत।
काय तुम्ही झुंजार माशी असाल ना तेव्हा हा पॅच लागतो, एक रॉक पॅच आहे, तो खूप रिस्की आहे, तो जरा जपून करा. आणि जर तुम्ही पहिल्यांदा ट्रेक करत असाल तर हा पॅच अवॉइडच करा, कारण रिस्की आहे खूप. मी पहिला विचार केला मी जातो वरती, पण नंतर थोडी हिंमत दाखवली आम्ही, कारण म्हणजे तर मला ती कलावंतींची आठवण झाली, कारण कलावंतींना मी जेव्हा ट्रेक करायला गेलेलो तेव्हा मी रॉक पॅच कम्प्लीट नाही केलेला, मतलब इनकम्प्लीट राहिलेला. माझ एवढं लांब बोलाय मी कम्प्लीट केल्याशिवाय जाणार नाही म्हटलं आणि हिंमत केली आणि खाली उतरलो आम्ही. तुम्हाला झुंजार माचीला यायचं असेल तुम्हाला हा बुरुज पार करून इथे यावं लागतं, आणि इथे आल्यानंतर एक पाण्याची टाकी लागते. पाणी खूप गढूळ आहे, म्हणजे खराब झालं आहे पाणी. आणि इथे आपलं झुंजार माची. फायनली गाइस झुंजार माचीवरती पोहोचलो आम्ही. तुम्ही पाठचा व्ह्यू बघू शकता आणि हा भगवा. एक चोर दरवाजा पण गेला आहे. खाली दरी आहे. सो गाइस आमचं झुंजार माची कम्प्लीट झाली आहे आणि आता आम्ही जातो आहे पेनी दरवाजाची. इथे वाजलं आहे संध्याकाळचे 4:15. तर मित्रांनो, तुम्ही जर वेल्लेगावातून येत असणार, जो बेस व्हिलेज आहे तोरणा फोर्टचा, तर तुम्ही हा पहिला दिसतो तो कोटी दरवाजा आणि हा जो आहे तो बिनी दरवाजा. तर तुम्ही बघू शकता हा बिनी दरवाजा गोमुख शेपमध्ये आहे, जे हा इथून असा गेला आहे आणि ह्या साईडला दरवाजा आहे. सध्या हा बंद आहे दरवाजा, तो दरवाजा तिथे काम चालू आहे म्हणून हा पूर्ण हा जो रूट आहे पूर्णच बंद केला. म्हणून आम्ही सकाळी वेल्लेगावातूनच येणार होतो, पण बोलले की दरवाजा बंद आहे, 2 महिने झाले काम चालू आहे इथे, अजून काय माहिती नाही किती वेळ लागेल. जर तुम्ही वेल्ले दरवाजाला आलात तर तुम्हाला बंद मिळेल, त्यापेक्षा तुम्ही इन्क्वायरी करून या, आता डायरेक्ट त्या कोकण दरवाज्याने या, म्हणजे तुम्हाला इझी पडेल. तोरणा फोर्टचा बालेकिल्ला म्हणजे तुम्ही बिनी दरवाजापासून ते कोकण दरवाजा ह्यामधला जो भाग आहे त्याला बालेकिल्ला असं बोलतात. खरं म्हणजे इथे असे बोलतात की बालेकिल्ला नाही, आणि काही काही लोकं बोलतात की कोकण दरवाजा ते जो बिनी दरवाजा आहे तिथला जो मधला भाग आहे तो बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. तुम्हाला बघून माहिती पडेल इथे ह्या गडाला प्रचंड गड का म्हणतात. त्या साईडला आहे ती झुंजार माची आणि हिथून एवढी मोठी गेली आहे ती बुधळा माची शेवटपर्यंत. एवढा मोठा गड आहे हा. तुम्ही मेंगाई देवी मंदिराचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता.
समोरच तुर्णेश्वर मंदिर आहे बघू. परिसर आहे खूप भारी वाटतं. आता म्हणजे ऊन गेलंय थोडं, म्हणजे थोडा आराम भेटलाय. पुण्यात सतीचे स्मारक आहे, ते बाजूला आहे ती शिवलिंग पिंड त्याच्यावरती. सो गाईज, आमचं पूर्ण गड फिरून फायनली झालंय. माझी इच्छा मनाची पूर्ण झाली आहे खरं म्हणजे तर आता आम्ही डिसेंड करायला घेतो आहे गड. आणि थोडा प्लॅनमध्ये थोडा चेंजेस आहे, तर आता आम्ही इथून जातो आहे तवडू शेटला पुण्यामध्ये, आणि तिथून मग मुंबई आम्ही गाठू. अच्छा, हे बांधायला तटबंदी बांधायला, मग यातलं कोण पाणी पियत नाही. मग आता हे असंच असतं म्हणजे ओके. तटबंदी कधी बांधली? आता नवीन बांधलेली ती असा वर्ष आली. बारीक दगडी नवीन बांधले. हा, हे सगळी बारीक दगडे आहेत ना. हे येतो ना बंद होत, हे बंद होत. बांधकाम झालं तेव्हाच बसवला दरवाजा. बाबा धावा सुटल्यात. गाइस फायनली आम्ही खाली आलो, आणि आता काकांना बाय बाय बोलायची वेळ झाली. काका चला बाय बाय. आम्ही काकांचा नंबर वगैरे घेतला आणि मी तो नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईन. जर तुम्हाला तोरणा फोर्ट नाही तर राजगडला तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुम्हाला इथे तोरणा फोर्टला इथे ट्रेनने यायचं असेल तर तुम्ही मुंबईवरून पुण्याला येऊ शकता ट्रेनने, एक्सप्रेसने. आणि त्यानंतर पुण्याला उतरून तुम्ही स्वारगेटला जावा. स्वारगेटवरून बस आहे जी वेल्ले गावात येते, जो बेस्ट व्हिलेज आहे. आता आम्ही निघतो आहे दगडूशेठ, कारण पुण्यात आलो आहे म्हणजे दगडूशेठला जायलाच पाहिजे. आम्ही जातो तिकडे दगडूशेठ हलवाई गणपती पाया पडायला, मग तिथून आम्ही घरी जाऊ. तर भेटू आपण दगडूशेठच्या इथेच. सो फायनली गाईज, आम्ही पोहोचलो दगडूशेठ जे मंदिर आहे तिकडे पुण्यामध्ये. आणि मी पोहोचलो आणि मला बाबा फोन भेटला. ही माझी बहीण आहे, आणि म्हणजे मी सरप्राईज दिलेला खरं म्हणजे तर मी तिला सांगितलं नव्हतं. मग थँक्यू सो मच मला इथे दर्शन दिल्याबद्दल, म्हणजे दर्शन करून दिल्याबद्दल. कारण मला खरंच आयडिया नव्हती याच्याबद्दल. मी असाच विचार केला की आता एवढं लांब आलो आहे म्हणजे जाऊन या आपण. आणि मी इकडे आलो ना तेव्हा मला एक बोलायचं आहे, मी पुणेमध्ये पहिल्यांदा आलो आहे, म्हणजे पुणे शहरात पहिल्यांदा आलो आहे. तर मी बघितलं की बाबा इथे गाड्या अशा एवढ्या बेकार झाल्या होत्या ना. पुणे आहे ते, इथे कोणीच हेल्मेट नाही घालत, कोणीच हेल्मेट. आणि तिथे पोलीस वगैरे समोर असून लोक हेल्मेट वगैरे घालत नाही. आणि आमच्या इकडे बाबा मुंबईमध्ये काय करू यार, ते ठोकता ठोकता आम्ही वाचलो. ठीक होता, चांगला होता, चांगला होता, आवडला मला खरंच पुणे. आणि थँक्यू सो मच परत एकदा. परत भेटू आपण, परत भेटू. आपल्याला परत जायचं आहे ट्रेकिंगला जायचं आपल्याला.
सर्वच तुम्ही माझ्या पाठीत मंदिर बघू शकता दगडूशेठ हलवाई। तर मित्रांनो, मी हा व्हिडिओ इथे संपवतो आपल्या ट्रॅकिंगचा आणि ट्रॅव्हलिंग आणि आपलं दर्शन गणपती बाप्पाचं। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जे बाजूचं बेल ऐकून आहे तेही दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल। तर परत पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा, बाय बाय।